पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 49 लाख रुपयांच्या स्थानिक ग्राम विकास निधीमधून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले. ही कामे मार्गी लावल्याबद्दल यावेळी ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25-15 या स्थानिक ग्राम विकास निधीमधून 10 लाख रुपये खर्चून वावंजे ग्रामपंचायतीमधील कुंभरवाड्यातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, वावंजे ते पाले खुर्द रस्त्याचे 20 लाख रुपयांमधून रस्ता काँक्रिटीकरण, खानाव ग्रामपंचायतीमधील महालुंगी आदिवासी वाडीतील अंतर्गत रस्त्याचे 9 लाख रुपये खर्चून काँक्रिटीकरण, तर खैरवाडीमधील कोंडले येथे 10 लाख रुपये खर्चून विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे. या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा कमला देशेकरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कार्यक्रमांना वावंजे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, अल्पसंख्याक मोर्चा उत्तर रायगड चिटणीस नाशिर शेख, पनवेल ग्रामीण मंडळ युवा मोर्चा चिटणीस सचिन पाटील, वावंजे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष निलेश दाढावकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, सागर भोईर, महेश राघो पाटील, उल्हास पाटील, हरेश पाटील, पांडुरंग बुवा पाटील, वासुदेव चोरमेकर, अरुण चोरमेकर, ज्ञानेश्वर पाटील, विष्णुबुवा दाढावकर, लहूबुवा दाढावकर, भगवान दाढावकर, पांडुरंग दाढावकर, जगन धोंगडे, यशवंत धोंगडे, सुरेश धोंगडे, लक्ष्मण दाढावकर, बाळाराम दाढावकर, राघो दाढावकर, बबन दाढावकर, जगन दाढावकर, शनिवार दाढावकर, संतोष दाढावकर, धनंजय दाढावकर, भूषण दाढावकर, रोहित दाढावकर, धीरज दाढावकर, गुलशन पाटील, विनोद गोंधळी, प्रथमेश म्हात्रे, मयूर खैरे, संतोष गायकर, अब्दुल मजीद शेख, इरफान शेख, अनवर शेख, कॅयूम शेख, अली खान, तोसिफ शेख, अली खान, सोहेल शेख, अमित इटकर, बाबू इटकर, नदीम शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, आमदार निधी असेल, नाबार्ड असेल, 25-15 असेल, DPDC असेल, वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने विकासात्मक कामांचं नियोजन केलं जातं आहे आणि आपले नेते अरुण शेठ भगतसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांशी जे जवळचं असलेलं कार्यकर्त्यांचं घट्ट असं जाळं आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, पाड्यावर कुठलं काम कशा पद्धतीने घेतल्यामुळं गावकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. त्याचाच भाग आज या मालुंगी गावामध्ये काँक्रिटीकरण रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. निश्चितच मी कंत्राटदाराला विनंती करेल की चांगल्या पद्धतीचा काम झाला पाहिजे. पाणी पडतोय त्यामुळं पाण्याची कमतरता असणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं येथील मालुंगी गावातील जे ग्रामस्थ असतील किंवा अन्य येणारे इकडले पाहुणे मंडळ असतील त्यांनी बोललं पाहिजे की आमदार प्रचंडदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून काम झालं आहे, तो काम बघायला मालुंगीला चाला, अशा पद्धतीने काम करा अशी विनंती करेल. आणि निश्चितच मालुंगीवाल्यांनासुद्धा सांगू चाहतो की ज्या पद्धतीने आमदार साहेब आपल्या गावाला आणि आपल्या विभागावर सातत्याने जे प्रेम करतात, त्यांच्या प्रेमाच्या माध्यमातून विकासाची जी कामं आपल्या विभागामध्ये येत असतात, असंच प्रेम येणाऱ्या आमदार साहेबांच्या निवडणुकीमध्ये आपण जास्त मोठ्या प्रमाणात दाखवावं. आमदार जिल्हा परिषदमध्ये जी विकास कामं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक गावामध्ये आपण रस्ते नाले जे काय असतील ते सर्व अरुण शेठ भगत साहेबांना आपण सूचित केलेलं होतं का साहेब आमच्या गावामध्ये या सुविधा पाहिजे आणि त्या सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करून आपल्या या परिसरामध्ये सातत्याने कानपोली वावंजा बघत असेल आपण परिसर निताले निकलेसमध्ये आज कमीत कमी 150 कोटीची कामं आपण या परिसरामध्ये टाकलेली आहेत. कारण या सगळ्या गोष्टी सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला कळवल्याशिवाय नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. अशी जर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुविधा होत असतील तर आपण सर्व मतदार येणाऱ्या विधानसभेमध्ये
आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचायला पाहिजे. जी विकास कामं केलेली आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली आहेत. जोपर्यंत आपण या रक्तांदिवस सातत्याने प्रयत्न करीत असतील जनतेसाठी, ते मतदारांना आपण कळवणार निश्चित आहे. मी सर्वांना विनंती करेन, आपल्या कार्यकर्त्यांना, येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण थोडाफार इथं आघाडी घेतलेली आहे, याच्यापेक्षा आपल्याला विधानसभेमध्ये जास्ती मेहनत करून माननीय आमदार साहेबांना जास्तीत जास्ती मताने कसं आपल्या परिसरामधून मतदान देता येईल यासाठी सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न करावा. आपण पाहतो पनवेल विधानसभेमध्ये कोणता असा वाडा, खेडा, पाडा, अनेक ठिकाणी आमदार साहेब विकास कामं करत असतात. त्यातला एक भाग म्हणून आज वावंजाला या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक उपक्रम चांगले कामं होत आहे, त्यातला हा एक भाग आहे रस्त्याचा आहे. आणि येत्या पुढच्या वेळी MMRDCमधून 1 कोटीची विकास कामं या ठिकाणी आणखी होणार आहे. आज हा वावंजासाठी आमदार साहेबांच्या प्रयत्नातून 20 लाखाची काँक्रिटीकरणाचा रस्ता त्यांनी मंजूर करून दिला, त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आभार मानतो. या उद्घाटन प्रसंगी माननीय अरुणशील भगत साहेब, राजेंद्रजी पाटील साहेब, प्रल्हादजी केनी साहेब, या ग्रामस्थ सारे लोक आले आणि या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो.